आता जी सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, रवी नेगी हे भाजपचे पप्पडगंज म्हणून मधून आघाडीवर आहेत तर पिछाडीवर आहेत मनीष सिसोदिया. आपण पुन्हा एकदा जाऊयात चर्चेकडे. मी विजय नाईकांकडे जातो. विजय नाईक सर, सकाळपासून जी राष्ट्रवादीची प्रतिक्रिया येते नवी नवाब मलिकांच्या माध्यमातून, ते सातत्यानं म्हणत आहेत की दिल्लीच्या मतदारांनी भाजप हे देशद्रोही आहे याच्यावर शिक्कामोर्तब केलंय. मुळात संधी मिळाली आहे विरोधकांना भाजपला चिमटा काढण्यासाठी म्हणून या निमित्ताने. असे की त्याचे नवाब मलिक जे बोलतात त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये तथ्य असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की हा जो प्रचार झालेला होता हा देशद्रोही कोण आणि देशभक्त कोण यावरती झालेला होता. आणि देशभक्त कोण आहे फक्त भाजपच ठरवणार, हे मोदी ठरवणार किंवा शाह ठरवणार. आणि जे देशभक्त ज्यांना ते देशभक्त म्हणतात त्याच्या व्यतिरिक्त जे मोदी आणखी या सरकारची टीका करतात ते सर्व देशद्रोही आहेत. मग ते उदारमतवादी असोत किंवा डावे असोत किंवा युवक असोत. आणि अशा अनेक लोकांच्या विरुद्ध सेडिशन नावाचा जो प्रकार आहे की सेडिशनच्या केसेस आतापर्यंत 253 केसेस त्यांनी आतापर्यंत या देशद्रोहाच्या देशामध्ये त्यांनी लादलेल्या आहेत. मला आठवतं की गेल्या अनेक वर्षांमध्ये इव्हन आणीबाणीच्या संदर्भात आणीबाणी जेव्हा चालू होती तेव्हा देखील देशद्रोह हा प्रकार कधी कुठेही कोणीही ऐकला नव्हता. आणि देशद्रोहाची व्याख्या पण काय आहे ती अतिशय संकुचित व्याख्या भाजपने केलेली आहे. आपल्या विरुद्ध जो बोलत नाही बोलतो तो देशद्रोही. अशीच घटनेमध्ये देखील अशी कुठल्या प्रकारची व्याख्या नाहीये की देशद्रोही कोणाला म्हणायचं आहे. त्यामुळे ही जी अत्यंत संकुचित जी व्याख्या केलेली आहे त्याचा परिणाम झालेला आहे. आणि प्रत्येक वेळी तुम्ही देशद्रोही पाकिस्तानी वगैरे हे जे शब्द वापरलेले आहेत प्रत्येक वेळी त्यांच्या पेहरावरून जे काही बोलणं झालेलं आहे त्यामुळे लोक एक प्रकारे साधारणतः चिडलेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही राज्यामध्ये किंवा कुठेही गेल्यानंतर किंवा दिल्लीसह असं जेव्हा कोणी बोलतं की तुम्ही देशद्रोही आहात तर ते सत्ताधारी केंद्राच्या सत्ताधारी पक्षाला शोभत नाही शकेल. कारण जेव्हा तुम्ही म्हणता की तुम्हाला सबका साथ सबका विकास हा जो आणि नंतर आता विश्वास शब्द वापरलेला आहे मग या सबका साथ सबका विकास या याच्यातून आपण साधारणतः 20 कोटी जे अल्पसंख्यक आहेत किंवा बाकीचे आहेत त्यांना वगळायचं का? ते सबका साथ मध्ये येत नाहीत का ते असं मानायचं का? तेव्हा मला असं वाटतं की मोदी काय म्हणाले होते, मोदी म्हणले होते या देशाची जी लोकसंख्या आहे 1 अब्ज आणि बाकीची ही सर्व एकत्र बरोबर चालली तर या देशाचा विकास होईल. मग त्यातून तुम्ही अल्पसंख्याकांना का वगळता, दलितांना का वगळता हा सर्वात मोठा महत्त्वाचा प्रश्न. आणि त्यामुळेच जी राजनीती तोडाफोडा आणि झोडा ही झालेली आणि नंतर जिंका हे जे झालेलं आहे त्याचा मला असं वाटतं की सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात उभं झालेलं आहे. आणि त्याचाच परिणाम आज आपल्याला दिल्लीच्या राजकारणात दिसून येतो. भले भाजपला त्यांच्या जागा ज्या वाढलेल्या असो मग ह्या सगळ्या गोष्टीने त्याच्यामुळे त्यांना अन्न झालेलं असो किंवा त्यांचे जे मनोज तिवारी आहेत त्यांनाही असं वाटतं किंवा JP नड्डा यांना वाटतं की या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, परंतु भाजपच्या पराभवाची जबाबदारी कोण घेणार आहे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. मोदी घेणार आहेत का ती जबाबदारी, का शहा घेणार आहेत, का अजित नड्डा घेणार आहेत, या गोष्टीचा त्यांनी विचार केलाच पाहिजे. कारण सातत्यानं गेल्या 2 इलेक्शन्स आणि त्याच्यानंतर 3rd इलेक्शन या तिन्ही याच्यामध्ये भाजपचा जो पराभव होतो आहे या पराभवाची जबाबदारी कोण घेणार आहे? शेवटी दिल्लीमध्ये तुमचंच केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये एक सरकार आहे, तर राज्यामधलं अगदी छोटंसं सरकार आहे किंवा गोलियाच्या विरुद्ध एखादा छोटा जेव्हा आहे असतो उभा असतो तो तुम्हाला हरवतो त्याच्यामागे काहीतरी लोकमानस असलं पाहिजे की नाही, त्याच्यामागे आपली काहीतरी चूक झाली ही भावना असली पाहिजे की नाही, तेव्हा त्याची जबाबदारी भाजपमध्ये कोण घेणार याची चर्चा दिल्लीमध्ये आहे. आणि ही साधारणतः येत्या 2-4 दिवसांमध्ये जेव्हा निवडणुका पूर्ण होतील त्याचे निकाल येतील तेव्हा भाजपमध्ये खरंच विचारमंथन होत आहे का हा प्रश्न निर्माण होईल. कारण अनेक वेळा असं बोललं जातं की विचारमंथन त्यावेळी काँग्रेसमध्ये पण होत नव्हतं, पराभवाची जबाबदारी कोणावरतीच लादायची नाही, ना सोनिया गांधी ना राहुल गांधी कोणावरती लादायचे नाही. आणि विचारमंथन करत राहायचं तरी कोणी कुठल्या प्रकारची ऍक्शन घ्यायची नाही. भाजपकडे फक्त भाजपचे कार्यकर्ते नव्हते, राष्ट्रीय स्वयंसेवकांचे देखील त्यांच्याकडे जे केडर आहे ते पण या ठिकाणी होतं. मग ते उपयोगात आलेलं नाही आहे का ते? पण फक्त याच विखारी किंवा या प्रकारच्या डिव्हिजन करणाऱ्या अशा प्रचारावरती भाजप येथून पुढे पश्चिम बंगालमध्ये त्याच विषयावरती बोलणार का ते, किंवा त्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये जे सरकार आहे तेथेही तुम्ही तेच बोलणार का?
आणि त्याच्यामुळे तुम्ही समाजाचं एक स्वरूप जे आहे की किती प्रमाणामध्ये त्याप्रमाणे तुम्ही बदलताय, समाजामध्ये किती मोठ्या प्रमाणात डिव्हिजन किंवा विभागणी करताय याचं भान भाजपला राहिलं.